अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देऊन मराठा समाजाबद्दल भ्रमणध्वनी संभाषणात अत्यंत हीन वक्तव्य करणाऱ्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। जळगावचे PI त्यांनी मराठा समाज बांधवांच्या विरोधात जे काही आक्षेपार्ह विधान केलेले आहे त्याच्या निषेधाचे निवेदन येथे देण्यात आलेले आहे। राष्ट्रवादीतर्फे त्या निषेधाचे निवेदन देण्यात आलेले आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। संबंध महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये ज्या पोलीस डिपार्टमेंटचा घटक असलेल्या बकाले यांनी तो काल जे बकला किंवा काल त्यांनी समाजाच्या संदर्भामध्ये जी मुक्ता फुडे उधळली ती अतिशय हीन प्रवृत्तीची आणि अतिशय जात्यंध प्रकारचा तो अधिकारी असल्याचं सर्वांच्या निदर्शनात आलं आहे। आणि म्हणून जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वात आधी अतिशय तीव्र शब्दामध्ये या पोलीस अधिकाऱ्याचा आम्ही इथे निषेध व्यक्त करतो। पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सर्व समाजाशी आपला संबंध येत असतो आणि सर्व समाजाला न्याय देणं हे खऱ्या अर्थानं पोलीस डिपार्टमेंटचं कर्तव्य ठरतं आणि म्हणून त्यांना सदरक्षण आहे, खल निग्रह आहे असं म्हणता येतं। परंतु या माणसाच्या डोक्यामध्ये असलेले ते किडे, याच्या डोक्यामध्ये असलेली ती घाण त्याच्या बोलण्यामधून काल प्रकट झाली आणि आतापर्यंत त्यांनी जी सेवा दिली असेल त्या सेवेमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या किती लोकांवर कसा अन्याय केला असेल हे आपल्याला त्याच्या त्या बोलण्यामधून दिसतं। मराठा समाज हा महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जगभरामध्ये लढवय्या समाज आहे। मराठा समाज हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा समाज आहे। मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक तत्वावर चालणारा समाज आहे आणि अशा समाजाबद्दल अशा पद्धतीने गलिच्छ बोलणं हे अतिशय निषेधार्ह आहे। निषेध करायला आपल्याकडे शब्दच उरत नाही, इतकी घाण मानसिकता असलेल्या या व्यक्तीचं काल अभिजित राऊत यांनी सांगितलं की आम्ही निलंबन केलेलं आहे। तर त्या साहेबांना आणि सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही इशारा देतो आहे की हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही। उद्या आज तुम्ही त्याचं निलंबन केलं, उद्या तुम्ही त्याला परत रुजू करून घेणार, तर त्याचं निलंबन नको आहे, तर त्याला बडतर्फ केला पाहिजे। आणि ज्या मराठा समाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी अशा प्रकारचं वल्गना केल्या त्या मराठा समाजाची त्यांनी जाहीररित्या माफी मागितली पाहिजे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मराठा समाजाच्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, फौजदारी स्वरूपाची कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याला नोकरीमधून बडतर्फ केलं पाहिजे। अरे काय मराठा समाजाबद्दल बोलतो, काय मराठा समाजाच्या धमाबद्दल बोलतो याचा प्रत्यक्ष DNA चेक केला पाहिजे। त्याला माहीत नसेल मराठा समाज काय आहे म्हणून, त्यांनी त्याचा DNA जर चेक केला त्याला समजेल, त्याच्यासारख्या आरवाच्या भाषेत आपल्यालाही बोलता येतं परंतु आपली ती संस्कार आणि संस्कृती नाही। आणि म्हणून तमाम जामनेर तालुक्यामधल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र शब्दात पुनश्च एकदा इथे आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याच्यावर शासनाने प्रशासनाने कडक कारवाई करावी असं शासनालाही आम्ही निर्देश देतो। त्याच्यावर जर कडक कारवाई झाली नाही, त्याला तो जर बडतर्फ झाला नाही, त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन त्याला जर धडा शिकवला नाही तर हा मराठा समाज त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हेच या निमित्तानं मी सांगतो। आणि त्याला आणखी एक गोष्ट सांगतो मराठा समाजाची की तू जर महाराष्ट्रामध्ये फिरला आणि देशात फिरला तर तुला समजेल ज्या मराठा समाजाबद्दल बोलतो त्या मराठा समाजाने तुझ्यासारख्या अनेक अनारव सावलती पैदा केलेल्या असतील हे तुझ्या लक्षात येईल। म्हणून मराठा समाजाच्या दमाबद्दल तू आता बोलला अशी चुकी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही समाज घटकाने अशी करायला नको, ही ताकीद या निमित्तानं त्याला बसणार आहे आणि ती बसलीच पाहिजे अशी आमची सर्वांची या निमित्तानं विनंती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर, त्याचबरोबर याच्या अगोदर जामनेर तालुक्यातील विविध मराठा समाजाच्या संघटना, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल आणि इतर पक्षाच्या लोकांनीसुद्धा आज किरण कुमार बकाले यांच्या विषयी त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज समाजाच्या वतीने प्रत्येक संघटना आणि पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध म्हणून आज या ठिकाणी निवेदन दिले आहे। मगाशी डॉक्टर साहेबांनी खूप विस्तृतपणे सांगितलं, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही। परंतु कुठलाही सरकारी अधिकारी जो असतो त्याला संविधानाने इक्वॅलिटी शिकवलेली असते, समानता शिकवलेली असते। त्या अधिकाऱ्यासाठी प्रत्येक जाती धर्मातील व्यक्ती हा समान असला पाहिजे, जेणेकरून त्याच्याकडून न्यायाची अपेक्षा संविधान आणि समाज त्याच्याकडून बघत असतो। आणि या बकालेंनी त्यांच्या ऑडिओ क्लिप जी आहे त्यामध्ये मराठा समाजाच्या विषयी अतिशय हीन दर्जाचं स्टेटमेंट केलेलं आहे, जे कुठल्याही धर्माच्या विषयी किंवा जातीच्या विषयी अतिशय निषिद्ध स्वरूपाचं किंवा अतिशय अपमानित स्वरूपाचं आणि प्रत्येकाला
अतिशय किळसवाणं वाटेल अशा पद्धतीचं त्यांचं हे स्टेटमेंट होतं. ते त्यांच्या या वर्दीला आणि त्यांच्या ज्या हुद्द्यावर ते बसलेले त्याला न शोभणारं आहे, अशोभनीय आहे अशा या अशोभनीय अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचं निलंबन जरी झालेलं असलं तरी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची गरज आहे. कारण आज असे अधिकारी जर सेवेत असतील तर त्यांच्या माध्यमातून समाजात एक वेगळा मेसेज जातो आणि जाती जातीचे अधिकारी तयार व्हायला लागतील, समानता विसरून जातील. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करणे हे खूप गरजेचं आहे. मी तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि इथे उपस्थित सर्व समाजाच्या वतीने आम्ही तीव्रपणे जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती ऑडिओ क्लिप एक विशिष्ट मराठा समाजाच्या संदर्भात जी बोलल्या गेली ती बोलत असताना एक चांगल्या मुद्द्यावर असलेले पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी जे वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये केलेलं आहे ते खूप निंदनीय आहे. आपल्यासारखं ते बोलूही शकत नाही अशा खालच्या स्तराचं ते बोलणं होतं. एका अधिकाऱ्याला असं बोलणं शोभत नाही, कारण ज्यावेळेस तो त्या नोकरीला जॉईन होतो किंवा नोकरी स्वीकारतो त्यावेळेस त्याने शपथ घेतलेली असते मी कुठल्याही जाती धर्माबद्दल किंवा कुठल्याही घटकाबद्दल मी कुठलाही द्वेषभावना ठेवणार नाही असं त्याने वक्तव्य ज्या शपथ खाल्लेली असते आणि ते वक्तव्य त्याने दिलं याचा अर्थ ती शपथ जी त्यांनी घेतलेली आहे त्या शपथ त्याच्या तो लायकीचा नाही. आणि कुठलाही अधिकारी असेल किंवा कुठलाही पदाधिकारी असेल, अधिकारी असेल, शासकीय असेल, निमशासकीय असेल, कुठल्याही जाती धर्माबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि अशी द्वेषभावना ठेवणाऱ्याला प्रशासनाने तात्काळ बडतर्फ करावं व त्याच्या सहकारी जो असेल ज्याने ते वक्तव्य करताना त्याला उपसवलेलं आहे किंवा हे केलेलं आहे त्यालाही लवकरात लवकर बडतर्फ करण्यात यावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या पक्षाचे नेते संजयदादा गरुड, माननीय दिगंबरदादा, आमचे सरचिटणीस राजेंद्र पाटील, विधानसभेचे क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, युवकांचे तालुका अध्यक्ष प्रशांत डॉक्टर किशोर खोडपे, व्ही पी पाटील सर, आमचे ज्येष्ठ नेते व्ही पी पाटील सर, शहराध्यक्ष पप्पू पाटील, त्याच्या तसेच डॉक्टर बाजीराव पाटील, विनोद माळी शहराध्यक्ष युवक आणि बरेच संघटनेतील आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो व त्या व्यक्तीस कारवाई त्यांच्यावरती कडक कारवाई होण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यात यावा असं प्रशासनाला मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.